संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे युवा सेना सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय वरुण सरदेसाईंच्या अडचणी वाढणार आहेत. सरदेसाई अध्यक्ष असलेल्या हिंदुस्तान स्काउट अँड गाईड्सच्या संस्थेनं नोकरीचा आमिष दाखवत फसवणूक केल्याचा मुद्दा विधानसभेत मांडला. आमदार योगेश सागर यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये सादर केला. स्काउट गाईड ट्रेनरच्या नोकरीचा आमिष दाखवत गरीब शेतकऱ्यांच्या मुलांकडून 8 ते 10 लाख रुपये उकळण्यात आल्याचं सागर यांनी विधानसभेत म्हटलंय. याची गंभीर दखल घेत सरकार चौकशी करेल असं गृहमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलं. अँड गाईड्स त्या संस्थेचे अध्यक्ष महोदय, त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत श्री वरुण सरदेसाई. हिंदुस्तान स्काउट्स अँड गाईड्स ही शासन मान्यता प्राप्त संस्था अशा लोकांना भासवून तुम्हाला पुढच्या काळामध्ये ट्रेनिंग देऊन शाळेमध्ये स्काउट अँड गाईडचे ट्रेनर म्हणून तुमची परमनंट ही अपॉइंटमेंट केली जाईल आणि तुम्हाला नोकऱ्या दिल्या जाईल असा करून अध्यक्ष महोदय गरीब शेतकऱ्यांचे मुलांकडनं 8 ते 10 लाख रुपये प्रति मुलं अशा प्रकारे अध्यक्ष महोदय वसूल केले. योगेश सागर यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत गंभीर आहे. शासन निश्चितपणे त्याची चौकशी करेल. वरुण सरदेसाई यांच्या कंपनीचे तुम्हाला माहिती आहे का विषय? तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला पूर्ण विषय माहिती आहे का? तो कोणीतरी तिकडे आरोप करतं, हे भारतीय जनता पक्षाचे लोक आरोप करतात काही कोणावरती, तोंडाला येईल जसं बदनाम करतात तरुण कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना. विषय समजून घ्या, ज्याने आरोप केले आहेत ना त्याने विषय समजून घ्यावा आधी आणि मग आरोप करावेत.